बाबा नावाचा, ते दोघंही आमच्या घरात शिरले. दोघंही शिरले आणि असे जाऊनसाने हे प्रेस करत होते, त्यांच्या बाजूला जाऊन बसून गेले चुपचाप. असं म्हणते भाभी, चूप म्हणते मग. मग मी तरी पण त्याची मजा घेतली की म्हणलो तुम्हाला ससरालवाले आहे की म्हणतो, म्हणजे पोलीस लोक आले होते हे जुवा खेळत असं कोटीत. मग म्हणते भाभी देखो ना, म्हणते घे क्या करके. मग गेली पाहिलं तर ते गेले होते पोलीसला, म्हणलं गे म्हणतं. तर त्या टी व्हीवरची घडी त्यांनी उचलून केव्हा नेली मालूम नाही, म्हणजे उचलून घेऊन गेले. मग मी विचारू नाही का त्याला की माझे तर सामान जाईल, तर मी विचारीन नाही का. मी त्याला म्हटलं भैया उस दिन तुम लोग आए थे दोनों भी, तो टी व्ही पर हमारी घडी थी, मैं उस दिन से गायब ही हो गई. म्हणलं घडी क्या बात कर रहे भाभी, म्हणते आपने बोलते हमारे पे चोरी का आरोप लगा दिए बोलते. आणि माझा घरचा माणूस बाहेर होता, त्याला एक झापण मारलं जोरात. माझे असं अंगाचे पाहायचे थोडंसे याच्यातच पोचली, असं लागे की त्याचं काय करू ना काय नाही. कारण की आपल्या घरच्या माणसाला मारलं म्हणजे किती अपमान झाल्यासारखा वाटते. हा की तो माणूस कोणाला बोलत नाही, कधी काय कोणाला म्हणत नाही होते. त्या माणसाला खसखसून मारलं. माझे असे अंगाचे पाहायचे थोडे मस्तकाच गेले, असं लागत होतं की त्या फाड्याला असं काय करू.